आज आपण फक्त 5 मिनिटात वांग्याचे भरीत बनवायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे आपण छोटी छोटी वांगी घेतली आहे, तिला कट करून तेल लावून आपण भाजायला ठेवलेली आहे। तर या पद्धतीने वांग्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता आपण सर्व वांगे भाजून घेतलेली आहे। आता वांग्यांना आपण सोलून घ्यायचे आहेत। तर वांग्याची साल एकदम सफाईपणे व्यवस्थित निघून येते तेल लावल्यामुळे। तर तेल लावूनच कधी पण वांगे भाजावे म्हणजे साल अशी झटपट निघते या पद्धतीने। तर आपण आता सर्व वांगे या पद्धतीने व्यवस्थित सोलून घेणार आहे। आपली सर्व वांगे सोलून झाली आहे आणि आता आपल्याला त्याला मॅश करायचे आहेत। तर असे काटा चमच्याने व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आणि एकदम मऊ वांग्याला बनवून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपण आता कांदा आणि कोथिंबीर ॲड करणार आहे। कच्चा कांदा आणि कोथिंबीर एकदम जबरदस्त लागते, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। या पद्धतीने ॲड करायचे आहेत। आपण इथे 2 चमचे कांदा मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा इथे आपण मीठ ॲड करायचे आहे, तुम्ही चवीनुसार घेऊ शकता। आणि आपण इथे 1/2 चमचा कच्चं तेल इथे वापरणार आहे, तेसुद्धा एकदम जबरदस्त लागते। तुम्ही फक्त कच्चे वांग्याचे भरीत असे फ्राय न करता तुम्ही बनवून नक्की पहा, एक नंबर लागते। आता आपण याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता। 1 सोडून 2 चपाती नक्कीच खाल, एक नंबर वांग्याचे भरीत बनते आणि लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।